रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। जनमानसांचे महापालिकाकडे ड्रेनेज लाईन टाकता का? ड्रेनेज लाईनचे आर्ता हाक ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। रिपाईच्या गवई गटाकडून आयुक्तांना रस्त्याचे काम देखील मार्गी लावण्याची मागणी। शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अहमदनगर महापालिकेने राज्यात तिसरे स्थान पटकावले असले तरी शहरालगत असलेल्या काटवन खंडोबा रोड येथील साई कॉलनी ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडविण्यास दुर्लक्ष केले जात आहे। या भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने या भागातील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नावर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या गवे गटाच्या वतीने सातत्याने पाठपुरवठा सुरू आहे। 40 ते 50 घरे असलेल्या लोकवस्तीस कोणत्याही प्रकारची ड्रेनेज लाईन आणि गटार नसल्याने साचलेले घाण पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। ड्रेनेज लाईनवर रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निवेदन देण्यात आले। यावेळी रिपाई अल्पसंख्याक आघाडीचे गुलाम अली शेख, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, नईम शेख, बंटी बिंगर दिवे, संगीता दारकुंडे, रेशमा खान, विमल चव्हाण, जयश्री दारकोंडे, शकीला खान, कविता वर्तले, सफिया बागवान, सुनीता नेटके, रोहिणी भोयर, हर्षदा वर्तले, वैभव चव्हाण आदि उपस्थित होते। भिस्ताबाग चौकातून अट्टल मोटरसायकल चोराला पोलिसांनी अटक केली असून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी किशोर जयसिंग पठारे हा चोरीची मोटरसायकल घेऊन भिस्ताबाग चौक येथे येणार आहे। सदर माहितीच्या आधारे तोफखाना पोलीस या चोरट्याकडून 2,55,000 रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली ताब्यात घेतले आहेत। सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने केली। यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट, अविनाश वाघचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे। नगर शहरात मोकाट 10,000 अधिक कुत्रे असल्याचा महापालिकेचा अंदाज आहे। या कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे। त्यात ही कुत्री पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेला ठेकेदार संस्था मिळेना। परिणामी या मोकाट कुत्र्यांच्या भीतीने नगरकरांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। शहरातील मोकाट कुत्र्यांनी आतापर्यंत अनेकांना चावे घेतले आहेत। त्यात काही बालकांचा बळी देखील गेला आहे। मुकुंदनगर, केडगाव, झेंडी गेट, बोलेगाव तसेच सावेडी उपनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे। ही कुत्रे घोळक्याने येऊन नागरिकांवर हल्ला करत आहेत। विद्यार्थी, महिला, वृद्ध त्यांच्या हल्ल्यात जखमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे। या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही। शेतीला शाश्वत पाणी मिळून उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2 योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात यावी। या योजनेच्या माध्यमातून गावे जलसोय पूर्ण करण्याबरोबरच निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2 जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारणाची कामे गतीने करण्याबरोबरच कामासंदर्भात प्राधान्य शिवार अभियानातून गावे जलस्वय पूर्ण करण्याबरोबरच शेतीला जोडधंदा म्हणून असलेल्या समस्या सोडवण्यात याव्यात असेही ते म्हटले आहेत। MIDC क्रॉम्प्टन कंपनीत कामावर नेमण्याच्या वादातून सुपरवायझर राजाभाऊ नामदेव वाघमारे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी किरण लोमटे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप व 1,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश NR नाईकवाडे यांनी हा निकाल दिला असून सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी हे काम पाहिले होते। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी केला आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबूयात। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।